सतत नवीन नवीन रस्त्याचे नवीन नवीन व्हिडिओ खास आपल्यासाठी आपले मराठी या युट्यूब चॅनेलवर। आता समोर दिसत आहे हा मुंबई नाशिक महामार्ग कल्याण भिवंडी बायपास आणि माझ्या उजव्या हाताला ठाणे मुंबई आणि डाव्या हाताला नाशिक। आपण डाव्या हाताला वळण घेणार आहोत नाशिक रोडला आणि आज इकडे येण्याचं कारण बरीच गर्दी असते। आज आपण या रस्त्याने जाणार आहोत कारण माझी वड ते वडपे या चार पत्रिकरण रस्त्याचे आठ पत्रिकरण होणार आहे। खूप मोठा रुंद रस्ता होणार आहे। त्या रस्त्याचं काम बहुतांश झालेलं आहे, 80% तरी झालंय कारण गेले 3 वर्ष झाले काम ते चालू आहे। तर आपण नाशिक रस्त्याला निघालो इथे बघा इथे अशा बाहेर गावच्या गाड्या लागलेल्या असतात ज्या इथून शीट भरतात नाशिकला वगैरे जाण्यासाठी प्रायव्हेट गाड्या खाली जाण्यासाठी शीट भरून घेऊन जातात। महाराष्ट्र शासनाने इतक्या चांगल्या सोयी केल्या महिलांसाठी हा तिकीट वगैरे तरी पण हा जो ब्रिज वरतून मागणं उतरून आला आणि आपण अशा प्रकारे कल्याण बायपास इथून निघालो आहोत नाशिक रोडसाठी। पहिले हा रस्ता चार पत्रिकरण होता, छोटा रस्ता होता। आता त्याचे आठ पत्रिकरण झाले, आठ पत्रिकरण नाही ऍक्च्युली 12 पत्रिकरण होतो। त्या आठ पत्रिकरण मुख्य रोड आहे जो महामार्ग आहे आणि त्या बाजूला दोन वेळेला सर्व्हिस रोड आहे। असे एकंदरीत 12 लेन होतात या रस्त्याच्या वडपेपर्यंत माझी वडे ते वडपे। मी काम पाहू शकता बरंचसं काम झालेलं आहे। टॉपिंग मध्ये लागलेली विधानपुराचं काम चालू सुरू आहे। गाडी पण पडले वाटत गाडी ना इथे बाय काय बोलतात अंडरपास आहे बापगावला जायला। म्हणूनच जायला पाहिजे होत गाव इथे गावात जायला रस्ता आहे। सोनाळे सोनाळे विलेज सोनाळे गाव मध्ये मध्ये बरेच त्याच्यात बाकी आहेत। अपलोड काम झालं अर्धवट राहिलंय। शेवटचा व्हिडिओ मला वाटतं मी 2-3 महिन्यापूर्वी अपलोड केला असेल इथला। पावसातून निघालेलो आणि त्यावेळेस माझी गाडी देखील बंद पडलेली मध्ये। ऑक्टोबर संपलाय एंड आहे। माझी वडे ते वडपे या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम का करण्यात आलं कारण वरपेचे बुरे समृद्धी महामार्ग जो आहे आपला नागपूर मुंबई त्याचं काम होतं आणि तिथून जो डोंगर गणला आहे तिथून नागपूरवरून मुंबईकडे ज्या गाड्या येणार आहेत
सुसाट वेगाने त्यांच्या वेगाला पुन्हा कुठेतरी म्हणजे आळा बसू नये, तो वेग पुन्हा मंदावला जाऊ नये. त्यामुळे आज वरपेपासून माझीवाड्यापर्यंत ज्या चार पत्रीकरणाचा रस्ता होता त्याला आठ पत्रीकरण करण्यात आले. जेणेकरून त्यांचा जो वेग आहे तो समृद्धीवरून निघाल्यावर इथे मुंबईकडे येताना पुन्हा तसाच राहावा, मंदावू नये म्हणून या रस्त्याचे काम. तसेच वाहतूक कोंडी, कारण ठाणेपासून जेव्हा रस्ता सुरू होतो तर पार भिवंडी, दिवा, मानकोली, त्यानंतर कल्याण बायपास पर्यंत पुढे वरपेपर्यंत देखील वाहतूक कोंडी असते नेहमी. त्या वाहतूक कोंडीमुळे कदाचित हा रस्ता देखील असेल वाढवण्यात आलेला असेल. आणि हो, सोनाऱ्या गावात जाणारा रस्ता आहे जिथं आता आपण पास झालो. आणि हा जो अंडरपास आहे बापगावातनं, बापगावमध्ये निघणार आहे. बापगाव म्हणजे कल्याण पडगा जो रस्ता आहे जो आमनेकडे जातो, आमने म्हणजे जिथे दिल्ली मुंबई आणि आपला नागपूर मुंबई याचा इंटरचेंज आहे मेन, तिथे एकत्र होतात. तिथपर्यंत जाणारा रस्ता बापगाव. हा तर मुख्य विषय काय होता की वरपे ते सॉरी माझीवाडे ते वरपे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये आणि महामार्गावर न सुसाट येणाऱ्या गाड्यांना गाड्यांच्या वेगाला मर्यादा लागू नये म्हणून हा रस्ता असेल ते वाहतूक कोंडी जातील. पण जे काय खूप छान, कारण आजपासून 15-20 वर्षापूर्वीचा अंदाज घेता हा प्रवास खूप वेगाने होणार आणि छान होणार आहे. जबरदस्त रस्त्याच्या मधोमधच कंटेनर उभे केलेले, तिथे गाडी उभी आहे, काय बोलणार. आपण घोडं गाडायचे पण आपण नाही गाडी थांबू शकत. सतत नवीन नवीन रस्त्याचे नवीन नवीन व्हिडिओ खास आपल्यासाठी आपली मराठी या युट्यूब चॅनेलवर. खूप मेहनत असते, त्या मेहनतीसाठी एक लाईक झालंच पाहिजे. चॅनेलवर नवीन आले असता सबस्क्राईबही झाले पाहिजे. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार वाशिम आलेलं आहे. खरंच खूप सुसाट प्रवास सुरू आहे. असं वाटत आहे जसं पुणे आपला मुंबई पुणे हायवेवर आहेत का आपण, मुंबई पुणे एक्सप्रेसवर असल्यासारखा जो भास होतो तो या रस्त्यावर चालताना होत आहे. माझ्या डाव्या हाताला एक डोंगर आहे, त्या डोंगरावर दिंडेश्वर म्हणून एक मंदिर आहे. खूप प्रसिद्ध, ते बरेच गर्दी असते नेहमी भाविकांची. आता इथे बघा कंटेनर उभा आहे मेन हायवेला, इथे डिवाइड केलेला आहे रस्ता. ब्रिज रेडी आहे, पूल तयार झालेला आहे. काही वाहने पुलावरून जात आहेत तर काही पुला खालून जात आहेत. आपण पुलावरून जाऊया. पुलाची एकच बाजू तयार झालेली आहे, दुसऱ्या बाजूचं काम सुरू आहे. आणि हा एकच बाजूच्या पुलाला देखील डिवाइड करण्यात आलेला आहे दोन भाग. डोर टू डोर करूया.
पुलावर बाप रे बाप खड्डा आहे. नाही ते अजून बाजूला काय लावलेलं नाही संरक्षक भिंत. आता व्हिडिओ बनवण्यासाठी लागलेली मेहनत. अरे वा इथे पण छान गेट बांधत कुठल्या तरी गावात. शेतकरी उभा ते बाजूला तुतार वाजवताना ते काय वेगळाच काय तरी असं पुन्हा कधीतरी बघू आपण ते. तसा माझा आरोप नाही. माझा आरोप तो नेहमी जुना अकरा रोड आहे भिवंडी नाशिक तो रोड आहे. तिथे निरा मिळते आपण गाडी बाजूला लावूया. बायकर्स म्हणजे आपण बाईक चालवतो तर आपल्या सर्विस रोड मध्ये जायला पाहिजे होतं आणि इथे देखील उड्डाण पूल बनत आहे आणि मला वाटतं आपण एवई नाक्यावर पोहोचलोय. एवई नाका म्हणजे समृद्धी महामार्गाकडे जाणारा रस्ता आमने गावातून सावध नाक्यावर म्हणजेच एवई नाका. बोललो मग त्या म्हणून आपण काम बराच बाकी आहे अजून. उड्डाण पुला जाया माझा रस्ता गाडी चालले दुसऱ्या ठिकाणी चालले. माझ्या उद्या आता जे तो एवई एवई नाका एवईला जाणारा रस्ता एवई म्हणजे आमने गावात जाणारा रस्ता. आमने गाव जिथून आमने गाव जिच्याबद्दल मी आता बोललो की जिथे इंटरचेंज आहे दिल्ली मुंबई आणि मुंबई नागपूरचा. अगं आपण एवढं इथनं निघालेलो आहोत पुन्हा आणि पुढे आपण आता वडपेजवर पोहोचणार आहोत. वडपे म्हणजे भिवंडी नाशिक जुना आग्रा रोड त्या ठिकाणी जातो रस्ता म्हणजे वडपे. हे बघा इथे किती गाड्या उभ्या आहेत कंटेनरला रस्ता कंटेनरच कंटेनर उभे आहेत रस्त्याचं काम चालू म्हणून. वाटलं नव्हतं इतक्या रक्कम पोहोचेल मी. अर्धा जरी लागला असता बट आणखी दुसरं तिथे काय तर आहे. तिथे मंदिर आहे एक पण मंदिरात गेलेलो नाही. आर के राजू वॉर्ड खोडियार माताचे मंदिर तयार नाही. ऍक्सिडेंट झाला वाटत काचाच काचा पडल्यात त्या गाडीचं माहित नाही. आता व्यवस्थित उभा आहे. असा बरं आपण वडपे इथे पोहोचलोय. वडपेला देखील उड्डाण पुलाचं काम सुरू आहे कारण भिवंडीतून ज्या गाड्या येतील जुना आग्रा रोड वाडे वगैरे येतो त्या भिवंडी मार्गे नाशिकला जाण्यासाठी इथे येतात. काही तिकडून जव्हार पाटाचा नाशिकला तिकडून निघतात तिकडून नाही निघत बहुतेक. बारीक गाड्या आहेत ज्या मोठ्या येतात त्यांच्यासाठी आज रस्ता जुना आग्रा रोड वडपेवर येण्यासाठी त्यासाठी ते उड्डाण पुलाचं काम चालू आहे जेणेकरून मुंबई किंवा ठाणेवरून ज्या गाड्या येतील
त्या मार्गाने आता आपण आलो आपल्याला कुठल्याही प्रकारे अडचण न होता आपण सर्व उड्डाणपुलावर त्या बाजूला जाण्यासाठी त्या उड्डाणपुलाचा वापर होणार आहे आणि भिवंडीतून ज्या गाड्या येणार आहेत त्या ब्रिजच्या खालतून जातील. नाशिक भिवंडी आता दिलेलं आहे जागा सरळ भिवंडी सरळ नाशिक लागेल ट्रॉफिक आणि आपण वडपे इथे पोहोचलो आहोत. तुम्ही कामाचा अंदाज बांधू शकता इथे वडपे इथे ब्रिजचं काम सुरू आहे. काम देखील 1.5 वर्ष झाले वर्ष 1.5 वर्ष होऊन गेले जास्तच कारण वर्षभरापासून तर मी जिथे कामाला येतो जातो त्यापूर्वी नव्हतो. बघा डाव्या हाताला जो वरण आहे तो भिवंडीसाठी आहे. वडपे या उड्डाणपुलावर काम सुरू आहे जेणेकरून आपण आलो आता जिकडून मुंबई ठाणे मार्गे तर वरतून जायला आपण मोकळ डाव्या हाताकडून जो रस्ता आला तो भिवंडीतून इथे वडपे इथून 2 मिनिटं अंतरावर समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई आणि दिल्ली मुंबई अशा प्रकारे खास आपल्यासाठी ठाणे ते वडपे रस्त्या रुंदीकरणाचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब जरूर करावे. इथून नाशिक 122 किलोमीटर आहे. शहापूर 26 किलोमीटर आहे. आता बोर्ड लावलेला आहे परत 2 मिनिटाच्या अंतरावरच समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्गाचे व्हिडिओ पाहायचे असल्यास आपल्या प्लेलिस्टवर जावे आपल्याला समृद्धी महामार्गाचे व्हिडिओ दिसते. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.